नमस्कार मी व्यंकट पनाळे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्याअंतर्गत वडवळ नागनाथ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत नेमके घडले आहे तरी काय चाकूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी श्री बुवा हे होते वडवळ नागनाथ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीचे अध्यासी अधिकारी बुवानी नेमक्या काय केल्या करामती सरपंच उपसरपंच निवडणुकीत वडवळ नागनाथ येथे झालेल्या बाजाराला मदत करण्याचे काम बोवानी केले हे खरे आहे काय सरपंच उपसरपंच निवडणुकीतील मतदान कोण कोणाला केले हे स्पष्टपणे ओळखू यावे अशीच रचना केली ह्या बुवानी वडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायत मधल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन पाटील यांच्या मोबाईलला जोडलेले होते असा आरोप कसबे यांनी केलेला आहे बोआनी कितीला घेतली सरपंच उपसरपंच निवडणुकीमध्ये पाटलांना मदत करण्याची सुपारी समोरच्या पॅनलचे नऊ सदस्य असताना आणि पाटलाच्या पॅनलचे आठ सदस्य असताना सरपंच उपसरपंच निवडणुकीमध्ये निकाल जाहीर होण्या अगोदरच कशी काय केली गुलालाची तयारी ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंचाचे मतदान होताना पाटलांच्या घरी मोबाईलवर लाईव्ह पाहण्यात येत होते म्हणे असे कसे घडले बोवा काय केले तुम्ही नेमके मतपत्रिकेवर क्रमांक टाकून तेरा क्रमांकाची मतपत्रिका सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही मतदानाच्या वेळी ठराविक सदस्याला जाईल अशी कशी व्यवस्था केली बुवा चाकूरचा बुवा भलताच करामती हेच ते बुवा एकनाथराव वसंतराव बुवा राहतात अहमदपूर तालुक्यात नोकरी करतात चाकूर तालुक्यात पंचायत समिती सर्पन्च चा कुर्ला आहेत विस्तार अधिकारी सरपंच उपसरपंच निवडणुकीत मदत करण्यासाठी मतदान भूत व्यवस्था केली सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर मतदान गोपनीयतेचा भंग केला मतपत्रिकेवर क्रमांक टाकून ठराविक नंबरची मतपत्रिका कोणत्या सदस्याला कोणती द्यायची याची व्यवस्था आणि करामत केली या बोवाणी वडवळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत गोपनीयतेचा भंग करणाऱ्या निवडणूक अध्यासी अधिकारी तथा चाकूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बुवा यांना सेवेतून बडतर्फ करा बुवाच्या भानगडीत अन्य कोणकोण आहेत सहभागी याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे मतपत्रिकेवर क्रमांक टाकले आणि ठराविक क्रमांकाची मतपत्रिकेला ठराविक सदस्याला देणे हा गंभीर अपराध नाही काय मतदान गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी बुवावर गुन्हा नोंद करावा चाकूरचे तहसीलदार आणि लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या प्रकरणाची चौकशी करून आपण कायदेशीर कार्यवाही करावी अशी जनतेतून मागणी होत आहे लोकाधिकार न्यूज लातूर